वनगा यांच्या निधनानंतर पालघर पोटनिवडणूक जी आहे खासदारकीची ती डिक्लेअर झालेली आहे. शेवटची तारीख होती फॉर्म भरायची आज. थोड्याच वेळापूर्वी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी या ठिकाणी फॉर्म भरले आहेत. माझ्या स्वतः बळीराम जाधव आहेत. सर, मला एकंदरीत सांगा की या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे, चौरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते, काय सांगायचं याबद्दल? बघा, आता पोटनिवडणूक लागलेली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये सगळेच पक्ष रंगणात उतरलेले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला देखील उतरावं लागलं. कारण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की सगळ्या पक्षांनी फॉर्म भरला नाही तर आपण पण फॉर्म भरायचा नाही. आज पण आमच्या अध्यक्षांची तयारी आहे, सगळ्या पक्षांनी एकमताने केलं तर निवडणूक एक वर्षासाठी लढवायची नाही तर आमचा पक्ष त्यासाठी तयार आहे. एकंदर जर बघितलं तर 2014 लोकसभेला तुमचा पराभव झाला होता. वनगा जवळपास 2 लाखांनी त्या ठिकाणी निवडून आले होते. ह्यावेळेस काय होईल असं वाटतं तुम्हाला एकंदरीत? यावेळेस आम्हाला या पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये आमचा विजय 100% निश्चित होईल. या ठिकाणी हितेंद्र ठाकूर आहेत. आप्पा, मला तुम्ही सांगा की विकासाच्या मुद्द्यावरती अद्याप ही मतं मागितली जात नाहीत, BJP असू द्या, शिवसेना असू द्या, जे ज्यांचं निधन झालं तो वनगा, यांचे दोघंही दोन्ही पक्ष जे आहेत फोटोवरती मतं मागतात, कुठंतरी त्यांच्या मताचं काय सांगायला यावर्षी? आमचा पक्ष नेहमी विकासावरच चर्चा करतो. चिखलफेक करण्याचं काम आम्ही आयुष्यामध्ये केलं नाही. वनगासाहेब खासदार होते, त्यांच्याविरुद्ध आम्ही लढले तरी आम्ही त्यांच्याविरोधात कधी अपप्रचार केला नाही. दुर्दैवाने होय का मड्यावरचं बड्याच्या मड्या टाळूवरचं व लोणी खाण्याचा व्यवसाय चाललाय. कॅमेरामन रमेश सर, मी विजय राऊत, न्यूज 18.